ओरली पब्लिक स्कूल. आपण जे पेरेंट झाले द्यायचे फक्त रिकॉर्ड करून राहिले वा आपापल्या पोराचा डान्स. काकाजीच्या 98 वाढदिवस सेलिब्रेट होऊन राहिले. जय महाराष्ट्र मित्रांनो, तर सगळ्यांना 15 ऑगस्टच्या हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, आज 15 ऑगस्ट आहे. 15 ऑगस्ट आम्ही सेलिब्रेट करून राहिलो करंबाड गावामध्ये. तर ग्रामपंचायतमध्ये आम्ही चाललो आहे आता. त्या ठिकाणी आता झेंडावंदन होणार आहे आणि त्यानंतर मग झेंडा चौकामध्ये, शिवाजी चौकामध्ये, शाळेमध्ये, त्यानंतर दवाखान्यामध्ये, तसे चार ठिकाणी आमच्या गावामध्ये झेंडा फडकवला जातो. तर तुम्हा सगळ्यांना 78वा स्वतंत्र दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो. तहसीलला या ठिकाणी आता ध्वजारोहण होऊन राहिले आणि या ठिकाणी चार शाळेची विद्यार्थी येतात. म्हणजे हरिहर विद्यालय आहे, किसिमल पालिवार केलं तर चला पिकेचा ब्लॉग होऊन आपण केसरीमल पालीवाल विद्यालयाची विद्यार्थिनी झाला झेंडा होऊन झाला त्यांचा. आज चालले आपल्या शाळेमध्ये
तर आम्ही आलो आता सरोजिनी पब्लिक स्कूल या ठिकाणी. माझा मित्र आहे, त्याच्या मुलीचा डान्स आहे या ठिकाणी. तर 15 ऑगस्ट आहे, तर खूप चांगला या ठिकाणी डान्स होतात. तर आम्ही म्हटलं चला बा डान्सचा बी रेकॉर्ड करू. आणि धानी नाव आहे त्याच्या मुलीचं, अद्विका नाव आहे पुतणीचं. तर चला मग डान्स रेकॉर्ड करू. सर्वी पब्लिक स्कूल आपापले पेरेंट झाले द्यायचे फक्त रेकॉर्ड करून राहिले वा आपापल्या पुढे डान्स. वर्षाचे भावाजी आर्थिक पडतच आहे, त्याच्या भावाची सेलिब्रिटी झाली आहे 98 वा. काकाजीच्या 98 वा वाढदिवस सेलिब्रेट होऊन राहिले 88 च्या. जो अशा प्रकारे आम्ही ना 3 शाळेमध्ये गेलो होतो आम्ही, ज्या ठिकाणी आम्ही 78वा स्वतंत्र दिवस आम्ही साजरा केला. अगोदर आम्ही गेलो ग्रामपंचायतमध्ये, त्यानंतर आम्ही गेलो तहसीलमध्ये, त्यानंतर आम्ही सार्वजनिक विद्यालयामध्ये गेलो आणि डान्स पण आम्ही रेकॉर्ड केला. तर तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. आणि आता पाण्याचा खूप मोसम झाला आहे, पाणी येऊ शकते यार. लोकांची म्हणजे आमची इच्छा होती जाण्याची फिरायची, जाऊ म्हणा, पण आता पाणीचा मोसम दिसला तर जाऊ म्हटलं. तुम्ही नक्की व्हिडिओ बघा, आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा. चला मग.